महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे याच्या जीवनावरती आधारित भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. मात्र ऐन रिलीजच्या तोंडावरतीच या चित्रपटासमोर नवी अडचण उभी राहिली आहे. सिम्बा चित्रपटामुळे भाईला महाराष्ट्रातच सिंगल स्क्रीन मिळत नाहीये. मला महाराष्ट्रात राहायची लाज वाटतं असं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी खंत व्यक्त केली आणि थिएटर मालकांची चूक नसून डिस्ट्रीब्युटर लॉबीची अरेरावी सध्या सुरू आहे. सिम्बाला जास्त पैसे मिळत असल्याने मराठी पिक्चरची गळचेपी करू शकत नाही तर तोंड दाबून बुक्यांचा मार या ठिकाणी सहन करावा लागतोय. एवढीच मराठी माणसाची लायकी आहे असं देखील महेश मांजरेकर म्हणाले. पिक्चर चाललाय ना, असं पण नाही ना की तुम्हाला बाबा त्या थिएटर गेली तर आमचं नुकसान होणार. नुकसान काही होणार नाही ना, तुमचे प्रॉफिट म्हटले तेवढे कमी होतील, काही अगदीच फार नाही, ते किती 50 शो कमी होतील ना. तुम्ही दुसऱ्या मल्टिप्लेक्सेसमध्ये वाढवा की ते शो, पण तुम्हाला जास्त पैसे मिळावेत म्हणून दुसऱ्या पिक्चरची तुम्ही गळचेपी नाही करू शकत. पण हे महाराष्ट्रामध्ये सर्रास चालतं कारण आपण ते करू देतो. म्हणजे माझं म्हणणं आहे की यातले एकाने महाराष्ट्रातले सगळे शो आम्ही तुम्हाला देतो, हाच प्रयत्न त्यांनी तामिळनाडूमध्ये करून दाखवावा किंवा आंध्रामध्ये करून दाखवावा, हा प्रयत्न करू दे की त्यांना. तिथे खूप वर्षाआधी मी पिक्चर काढलेलं, त्याचं नाव होतं मी शिवाजीराजे भोसले बोलतो, त्यात एक वाक्य टाकलेलं, लाज वाटते मला मी महाराष्ट्रीय असलं. हे प्रत्येकाने म्हणण्याची गरज आहे. इथे मराठी माणसांनी हे चावटपणा करू नये, पिक्चर काढणं, धंदा करणं. त्यांनी आपली वडापावची गाडी टाकावी, कुठेतरी नोकरी करावी, हमाली करावी आणि तोंड दाबून मुक्याचं मारसहन करावं. एवढीच मराठी माणसाची लायकी आहे महाराष्ट्रात. तर ती लायकी बदलायला आपणच काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण उठत नाही तोपर्यंत ती गळचेपी वाढत जाणार आहे.